नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. हे आपल्याला बघायला पाहिजे, हे कळायला पाहिजे, हे अनुभव घ्या आणि म्हणून तुम्ही शरीर सांभाळा. अजून वेळ गेलेली नाही, अजून तुम्ही म्हातारे झालेले नाही. मला सांगितलं सगळे रिटायर लोक आहेत, अजून वय गेलेलं नाही, वेळही गेलेला नाही, अजूनही तुम्ही इथं येऊन बसताय म्हणजे अजूनही तुम्ही तरुण होऊ शकताय. आघाड्याची जाण हे माहिती आहेत ना, आघाड्याचे 5 तुरे काढायचे, मिठाच्या पाण्यात धुवायचे आणि 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे, आठवून आठवून 1 ग्लास करायचं. वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं सलग 15 दिवस प्यायचं. 15 दिवसात कमीत कमी तुम्ही 7 ते 8 वर्षांत लहान दिसायला लागाल, 5 वर्षांत तरी नक्कीच, कारण कॅपॅसिटी तेवढी वाढत जाते. सलग जर 3 वर्ष हे केलं तुम्ही तर 100 वर्षापर्यंत तुम्हाला कुठला आजार तर होणार नाहीच नाही. पण सगळ्यात बेस्ट सांगायचं म्हणलं तर तुमचं शरीराची कॅपॅसिटी वाढत जाईल. तुम्हाला आता जे काम जमत नाही ना, पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा फास्ट काम करायला लागणार. आणि करून बघा, मी सांगतोय म्हणून हे करून बघा. आणि जर ह्याच्यातून नाही जर तुम्हाला रिझल्ट आला ना, गुण जर नाही आला, कारण निसर्गावरती खूप भरोसा आहे माझा, आणि तुम्हाला जर नाही जर गुण आला ना, तर मला फोन करायचं, तुमच्या आयुष्याचा खर्च मी करायचं. आणि एवढ्या सगळ्यांच्या समोर बोलतोय, मी चॅलेंज देऊन बोलतोय, कारण मी अनुभव घेतलाय, हे सगळा अभ्यास मी केला आणि हे सगळा अनुभव मी सगळे गुण घेतलेले. हे करून बघा तुम्ही, लोकांचं बघतो क्षणिक गोष्टींसाठी, नंतर काय असं ते विचार, फोन नंबर देणार आहे विचारा. कारण कसं आहे, तर लोकांचं बघा क्षणिक गोष्टींकडे खूप लक्ष असते. पांढरे झाले ना काळे करून दिसायचं, मेकअप करून तरुण दिसायचं, विदाउट मेकअप आपण तरुण दिसलो पाहिजे. कमीत कमी आठवड्यातून 3 वेळा तरी दुपारच्या वेळेत ताक भाकरी खायची. बघा तुम्ही खाऊन बघा किती फरक पडतोय तुमच्या चेहऱ्यामध्ये विदाउट मेकअप. आणि नेहमी हसत राहा बरं का, गुडघे दुखत आहेत म्हणून सुद्धा माणसाला कसं असतंय, बसून सुद्धा माणूस कॉमेडी करू शकतो. हसायला काय खर्च नाही, पण माणसं का पुनर्ठेव हसतच नाही, फार म्हणजे फार गंभीर्याने चेहरा. आणि बरेच लोक बघा काही वाचायचं असं चष्म्यातून वरून एकदा आणि खालून एकदा बघतात, 100 प्रकारचे रिपोर्ट काढायला लावतात आणि त्याच्यातून मग काहीतरी सांगायचं. एकही माणूस इथं बसलेला एकही असो दे, तरुण असो किंवा म्हातारा असो, एकही माणूस परिपूर्ण नाही आहे. कुठं नाही कुठं जरा घासाला फॉल्ट प्रत्येकाचा असतोय, काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा असतोच असतोय. असं कोणी नाही आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, पण त्याच्याकडे जो दुर्लक्ष करतोय तो खरा जीवन जगतोय. नाहीतर त्याच्याकडे जर तुम्ही पॉईंटकडे त्या लक्ष देत राहिला तर तुम्ही विनाकारण मेला तुम्ही सांगताय फुकट सारखं लक्ष तिकडे. एक एक जण आले होते माझ्याकडे म्हणतात सर बाकीचं काय नाही, जरा शीची जागा जराशी बाहेर आलेली आहे, कारण मला त्याचं काही कळतच नाही. त्याचा त्रास आहे का, नाही त्रास काय नाही आहे, पण जराशी बाहेर आलेली आहे. ते काय करताय, डॉक्टर सांगितले ऑपरेशन लावून आपण वरती घेऊ शकतो. त्रास आहे का त्याचा, इग्नोर करायला थोडस, तुम्ही आजारांना इग्नोर करायला शिका. बरोबर, एक आणू शकतो तुरटीच्या पाण्यात धुवायचं रोज रा जेव्हा जाता याला 2 नंबरला, त्यावेळी धुवायचं पाणी तुरटीचं पाणी न्यायचं, बघा ऑटोमॅटिक ठीक होतंय की नाही. बऱ्याच लोकांचं ते मुळव्याध आहे का, मग ते कॅन्सर झाला तर काय करायचं. काल एक मुंबईवरून पेशंट आलं होतं, मला म्हणाले 13 इंचाचा आतपर्यंत म्हणाले माझं जे आतडं कुजत गेलेलं आहे शीच्या जागेपासून. मी म्हणलं असं कसं काय, होय म्हणाले मी महिन्यातून एकदा डॉक्टरांच्याकडे जातोय, डॉक्टर ते चिमटा लावतात आणि आपण असं खरडत 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 घेऊन येतात आणि परत म्हणाले त्याला ते स्टॅपलर मारतात. आणि म्हणलं का आटत आहेस का, काय लेखा म्हणलं तुला स्टॅपलर मारा, स्टॅपलर मारून घ्यायची म्हणजे गोष्ट, चेष्ट आहे का पिना मारून घ्यायच्या. तुम्ही कल्पना करा कसं होत असं त्या माणसाला. आणि ते रोज असं महिन्यातून एकदा ते सगळं घाण काढायचे. त्याला मी म्हणलं एवढं एवढं कर जा बरा होतोय, त्याला पटायलाच तयार नाही. ते 2 वेळा केबिन मध्ये आलं, माझ्या लोकांना रिक्वेस्ट करून 2 वेळा केबिन मध्ये आलं आणि पाया पडायला. साहेब खरं सांगा होईल ना, बघा म्हणाला महिन्याला एवढा मोठा दवाखाना आहे, तो महिन्याला मला ते बोलवतात आणि महिन्याला म्हणला मी कमीत कमी त्याला 13-14 हजार रुपये खर्च करतो. अरे म्हणलं एखादा पगार देऊन ठेवला असतात तर म्हणलं तुला लेकर रोज झाडपाला आणून दिला असता 13-14 हजार, आहे का नाही. पगारी माणूस ठेव ना, एखाद्याचं घर चालवलं म्हणजे तू पण बरा होशील, तुला जायला होत नाही तर हे कर म्हणून. आणि खरंच आहे मला तर ते मला ठाम सुटला की ते स्टॅपलर मारून घ्यायची म्हणजे महिन्याला ते पण किती विचित्रपणा.
त्याला मी म्हटलं एवढं कर, मी त्याला चॅलेंज दिलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतात माझी गॅरंटी आहे त्याचा 8 दिवसाच्या फोन येणार, सर बरं वाटायला लागले. हे असले विचित्र प्रकार करायला कुठल्या तरी ग्रंथात लिहिले की असले विचित्र प्रकार करून घ्या म्हणून. ऐका सांग, सगळेच लोक म्हणतात की 5000 वर्षापूर्वीचा इतिहास, 5000 वर्षापूर्वीचा इतिहास. ठीक आहे, 5000 वर्षापूर्वी असं लिहून ठेवलंय का की तुम्ही खरडा आणि त्याला ते स्टॅपलर मारा, ते कसं बरं करायचं लिहिलेलं आहे. तुम्ही ग्रंथ वाचत चला, इथून पुढे वाचन करा, खरोखर वाचन करा, बघा ते कसं बरं होते. त्याच्यासाठी पण साधा इलाज आहे, निरगुंडीची पाने त्यांचा रस काढायचा आणि प्यायचा, पोटातले सगळे आजार बरे होतात. अर्धा अर्धा चमचा प्यायचा, जास्त काही प्यायची गरज नाही. पोटविकार असोत अगदी कुठल्याही प्रकारचा, कारण निरगुंडी आपण बघा कुठल्याही प्रकारचे, तुम्ही निरगुंडीची पानं घरात जाळला तर तुम्हाला मच्छर वगैरे येत नाही. म्हणजे किती प्रकारचे जंतू मारण्याची ताकद निरगुडीमध्ये आहे. आणि ती निरगुडीची जर समजा अर्धा चमचा जर रस पिला तर आयुष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पोटविकार होणार नाही, कुठल्याही प्रकारचे जंतर होणार नाही, कुठल्याही प्रकारचं तुम्ही करून बघा. आणि असं जर काय असेल तर तेही त्यातून निघून जाते. लघवीपर्यंत आता आपण जे खातो पितो त्यातूनच शिशू होते ना, त्याचे अर्थ जातात तिकडे. ते तुम्ही करून बघा, अर्धा अर्धा चमचा 15 दिवस प्या आणि मला सांगा तुम्ही फोन करून. मी गॅरंटी देतो, चॅलेंज आहे माझं, ओपन चॅलेंज आहे. तुम्ही ह्या गोष्टी करा आणि मग सांगा. पण मिठाच्या पाण्यात धुवून वापरा बरं का निरगुडी, शक्यतो करून, कारण ते फार महत्वाचं आहे. नाहीतर आजकाल आपल्या वातावरणामुळे धुळीमुळे सगळं त्याच्यावरती धूळ उडालेली असते, काय काय असते, तर हे कुठेतरी वातावरणाचा परिणाम झालेला. मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर थोडा त्याचा कमी येतो, तर हे करत चला. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात आहे, तेवढं करून बघा. मी पोटविकारांच्यावरती जास्त बोलतोय कारण कसं असतंय, मला मग साहेब म्हणले की यातलं एक सुद्धा शहाणू म्हणाले बिन दारू पिता नसेल, तंबाखू दारू तंबाखू खाल्लेला असणार, दारू पिलेला असणार, बरोबर आहे ना साहेब. आयुष्यात तुम्ही केलाय, कुणी केले खरं सांगायचं, आजवरती करा बिंद असते. पिला असला तर पिलोय म्हणा, तंबाखू खाल्ले तंबाखू खाणारे किती लोक आहेत, दारू पिलेले किती लोक आहेत, काय कुठलं एक ना एक तर व्यसन केलेलंच आहे. केलंय की नाही खरं सांगायचं, बिंद असं केलंय, केलंय होय तर होय म्हणायचं, प्रत्येकाने केलेलं आहे. होय, कारण एसटी कामगार म्हणलं तर गोळी झाल्याशिवाय एसटी चालवायला येत नाही बऱ्याच लोकांना, मला माहिती आहे ना. आम्ही पण एसटीचा प्रवास केलाय, आम्हाला माहिती आहे कंडक्टरकडे चुना मागितलं आम्ही बघितले ना, तर त्या गोष्टी माहिती आहे तो आम्हाला सत्य बरोबर पटतंय, कारण मी प्रत्यक्षात बघितले, मी कधी एसटीत बसलेलो नाही असं काय नाही, बऱ्यापैकी बघितलेलं आहे. म्हणून सांगतो तुम्हाला की कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत व्यसन केलं असेल, काय झालं असेल, आतड्यांना इजा झाल्या असतील, हे ते. आणि पोटविकार बऱ्यापैकी लोकांना पोटविकार आहे, त्याशिवाय पोटमुक्ती झालेली आहे. तर हे तुम्ही निरगुडीच्या पाण्याचा पानांचा रस काढून पीत चला, तुम्हाला कुठल्याही प्रकारे असेल काही त्रास होणार नाही. अजून जर सांगू का, कुठल्याही प्रकारची सूज असेल पायावर वगैरे सूज येते, बऱ्याच लोकांना दिलं जातं किडनी फेल आहे, हे आहे, ते विश्वास ठेवू नका. तुम्ही अगोदर बेलाच्या पानांचा काढा प्यायचा, बेलाच्या पानांचा काढा तयार करायचा, प्यायचं बिंदास, कुठल्याही प्रकारे तुम्हाला आजार होणार नाही. वाटीवर काढा करून प्यायचा, रोज प्यायचा, कायमस्वरूपी जरी पिला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे पोटविकार राहणार नाही किंवा सूज राहणार नाही. ज्यांना सूज आहे 6 तासाच्या कमीत कमी 20% तरी त्याच्यात फरक पडलाच पाहिजे, 20%. आणि हे जर समजा तुम्ही पिल्यानंतर 6 तासाच्या बरं का, हे पण तुम्हाला सांगतो, एवढ्या फास्टमध्ये सूज उतरवणारं निसर्गात म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याला बेलाचं पान कुठे मिळू शकते, फक्त मिठाच्या पाण्यात धुवून वापरायचं आहे. असं जर तुम्ही करत राहिलं तर तुम्हाला बघा किती फायदा होतो त्याचा. आणि हे जर म्हणला थोडं पुढं जर तुम्ही जायचं असाल अजून तर आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी लिंबूच्या सालांचा काढा प्यायचा. काढे शिकवतो तुम्हाला कसे करायला, लिंबूची साल आपण बघा लिंबू असतो ना, लिंबू पिळतो आणि साल टाकून देतो, टाकायची नाही, त्याचा काढा करून प्यायचा कुठल्याही प्रकारे. बघा आठवड्यातून एकदा जर पिलात ना, एकही लहान मुलांना तर द्याच द्या बरं का ताई, तुम्हाला मी विनंती करतो लहान मुलांना वाटीवर काढा घातला द्यायचाच. कारण मुलं काय करतात आपल्याला माहीत नसते, कुठे काय पडलं तर उचलून तोंडात घालतात. त्याच्याबरोबर जाणारे जंतू असतील किंवा हात न धुता सुद्धा जेवणारे लोक असतात, काय असतात, ठीक आहे आम्ही पण काय मानत नव्हतं, पण ते वय वेगळं होतं, आजचं वय वेगळं, ते युग वेगळं होतं, हे युग वेगळं झालेलं आहे. आता आमच्या लहानपणी कसं आम्ही शेतात काम करायचं, हात धुवायचं नाही तसंच जेवायचं, ह्याला जाऊन आल्यानंतर सुद्धा हात न धुता आम्ही जेवत होतो. त्याला काय त्यावेळेस आम्हाला नॅचरल खाल्याने सगळ्यात भाग्यवान पिढी आम्ही आहे की शेवटचं जे आम्ही नॅचरल जीवन जगलो लहानपण आणि नॅचरल सगळं फूड आम्हाला कुठल्याही प्रकारचं खतपाणी न वापरता.
म्हणजे शेण खातावरती काढलेलं पीक आम्ही खाल्लेलं आहे, तुम्ही पण खाऊन बघा त्याची टेस्ट वेगळीच असते. मातीच्या भांड्यात जेवण करून बघा त्याची टेस्ट वेगळी असते. आता हल्ली सगळीकडे बोर लावले आहेत, चुलीवरचं आमू, चुलीवरचं तमू आहे ना, चुलीवरचं मटण भाकरी लगेच गाडी तिकडे वळवतात माणसं खातात. हा असतं की नसतंय माहित नाही, भाकरी फक्त चुलीवरची असते, बाकी सगळे गॅसवरतीच असते. पण असो झाला कमीत कमी चुलीवर, आणि ते त्याला बघा टेस्ट कशी असते. कारण सुरुवातीला पण आपली मानसिकता झाली असते चुलीवरच आहे ना, टेस्ट भारी असणार. आता आम्ही फिरतोय म्हणून आम्हाला माहिती आहे, आम्ही पण चुलीवरच दिसली गाल गाडी इकडे काय इलाज नाही हो, पण माहिती आहे सगळ्या गोष्टी. तर असं चुलीवरचं चुलीवरचं ना तुम्ही स्वतः सुद्धा बघा, चुलीवरचं खाऊन बघा त्याला टेस्ट वेगळे, मातीच्या भांड्याचं खाऊन बघा त्याला टेस्ट वेगळे. आणि जर तुम्हाला शेणखतावरती मिळालं जर तुम्ही खाल्लात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही. पूर्वी 100 वर्ष लोक जगायचे, आज कमी आलेलं आहे. हे करून बघा तुम्ही, प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे, आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. का शरीराची चिरफाड करायला आपण दुसरीकडे जायचं, आणि नसताना सुद्धा आजार आहेत म्हणून का मान्य करायचे. आणि मी म्हणतो जर असले तरी मान्य करू नका, हिंमत ठेवायची. काय नाही होत म्हणाय तुम्हाला, माझ्याकडे इथून नागपूरवरून 4-5 मैत्रिणी आल्या होत्या नागपूरवरून, परवाच्या पुण्याच्या ओपीडीला. नागपूरवरून आल्यानंतर एका बाईला सांगितलं होतं की तुला कॅन्सर आहे आणि तुला सुरुवातीला तरी केमो घ्यायलाच पाहिजे, आणि नंतर गर्भाशयात कॅन्सर आहे सांगितलं. आज ह्या गोष्टीला कमीत कमी 7 वर्ष झाली ती बाई म्हणते. कुठल्याही प्रकारे मी परत त्या दवाखान्याकडे गेलोच नाही आणि काय केलंच नाही म्हणाली. कुठला आजार आणि काय आजार, कुठलंच औषध पण नाही आणि काहीच नाही, योगा सुरू केला, व्यायाम सुरू केला, आज 7 वर्ष झाले म्हणून अजून तर काय माझा कॅन्सर फुटलेला नाही, हा एका नाही माहीत पण नाही, परत कुठल्याही दवाखान्याकडे गेलोच नाही. तर आणि ती म्हणजे असं समजू नका की मी आजारांपासून पळून जाऊन वाचवलंय. पळून जाऊन कुठेही गेला तर शेवटी ते वाचत नाही. पण मी म्हणतोय असेल नसेल तो पार्ट वेगळा आहे. ती जर बाई म्हणली असती काय सांगतोय कॅन्सर आहे आणि तिने जर समजा हे केलं असतं तर काय खरं नव्हतं. तिचीच मैत्रीण दुसरी एक होती, ती बहुतेक मुंबईची होती वाटतं, आणि तिला ती ख्रिश्चनांची होती, तिला जिभेला कॅन्सर झाला होता. जीभ म्हणजे टोटल एक साईड बघितली तर जीभ अशी मोठी फुगली होती. डॉक्टर सांगितले कॅन्सर आहे, कापायलाच पाहिजे, तरच आहे. 3 वर्ष झालं म्हणाले. हिचं बघून मी पण तसंच केलं. आजपर्यंत म्हणली कुठल्याही प्रकारचं औषध नाही, काही नाही, जगतोय फक्त. तुम्ही नैसर्गिक सांगताय म्हणून तुमच्याकडे पण भेटायला आलोय म्हणजे औषध घ्यायला नाही. मी सलाम केला त्यांना, सत्कार केला मी माझ्या दवाखान्याचा. खरं सांगायचं खरंच असं पाहिजे. मी पण काय औषध दिली नाही त्यांना, अजिबात नाही म्हणून काही घेऊ नका. तुम्ही जगताय ना जगात असं, नाहीतर त्यांना जर भीती घातली असती ना, नाही बाबा अहो ते असं कापील राहू नका, ते असं तुम्ही विनाकारण असं करू नका, तसं करू नका, ते ऑपरेशनच करून घ्या, उद्या काय झालं तर. ती म्हणली ऑपरेशन करून पण मरणार आहे, न करता पण मरणार आहे. हे कुठल्या तरी लेक्चरमधलं माझं त्याचं माझं लेक्चरमधलं तिने वाक्य ऐकलं आणि ते तिला पटलं म्हणून ती फक्त सांगायसाठी आली होती. आणि माझ्या दवाखान्यात एवढे असे लोक बसले होते ना, तिनं माईक घेऊन सांगितलं स्वतःहून, तिनं दाखवलं पण मला हे बघा डॉक्टरने सांगितलं होतं. पण तो वाढलेलं पण नाही आणि त्याच्यावर कमी पण झालेलं, म्हणजे मानसिकतेवरती किती अवलंबून असतो आपण हे बघा. आज तुम्हाला एवढी जर भीती वाटली ना तर त्याची एवढी भीती व्हायला काही वेळ लागत नाही. आणि सगळ्यात मोठा आजार कुठला असेल तर तो भीती आहे. तुम्ही भीती मनातून काढून टाका आणि नैसर्गिक उपचार करा, तुम्हाला मी खात्री देतो.